हॉलिवूडमधून बॉलिवूडमध्ये जे वादळ आलंय ते धोकादायक असून एवढं काबाड कष्ट करून मिळवलेलं यश एका अशा प्रकारच्या वावटळीने उडून जातं असं मत ख्यातनाम सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलंय. पुणे नवरात्र महोत्सवाप्रसंगी महर्षी पुरस्काराने पद्मश्री सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय. हा पुरस्कार रितू छाबरिया यांच्या हस्ते देण्यात आलाय. यावेळी बोलताना निकम यांनी मीटू मोहिमेचं नाव न घेता आपलं मत अप्रत्यक्षपणे व्यक्त केलंय. हॉलिवूड मधून जे वादळ आलेलं आहे बॉलिवूडमध्ये तसं कधी ऐकायला मिळणार नाही, कारण तुम्ही एक प्रामाणिक हाडाचे कलावंत आहे याची मला खात्री आहे. परंतु हे बॉलिवूड हॉलिवूड मध्ये येत आहे अतिशय धोकेदायक आहे. आज माणसाला प्रतिष्ठा प्राप्त करण्याकरता अहोरात्र प्रयत्न करावं लागतं, कष्टाने झटावं लागतं, आणि तुम्ही ती प्रतिष्ठा एका याच्या वावटळीसारखी मिळून मिळून टाकता. याला काय करायचं? खरं खोटं सामान्य माणूस चिंतेत पडतो. चॅनलवाल्यांना खाद्य मिळतं, चॅनलवाले पॅनलवरती डिस्कशन करतात, आणि अशा अनेक आपण कथा ऐकत असतो. मी त्या विषयात जाणार नाही, संवेदनशील विषय आहे. परंतु एक निश्चित गोष्ट सांगेल की आज सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचं जरुरी आहे. आणि म्हणून मला आवड तुमचं कार्य बघितल्यानंतर आवडलं की तुम्ही अहोरात्र झटतात आहे, कारण तुमच्याजवळ आज मनाची श्रीमंती आहे, आणि ही मनाची श्रीमंती पैशाच्या श्रीमंतीपेक्षा केव्हाही मोठी असते. पैशाची श्रीमंती ही आळ्यावरच्या पाण्यासारखी असते, केव्हा निखून पडेल याचा टेम नसतो. परंतु मनाची श्रीमंती ही मोतीहून मनाच्या शिंपल्यात कायम टिकणारी असते. तसेच सयाजी शिंदे यांनी यावेळी झाडे लावण्याचं आवाहन केलंय. आपण सर्व 33 कोटी देव असे मानतो, त्याचप्रमाणे झाड पण एक देव आहे असं सर्वांनी मानावं. तसेच आई आणि झाडाशिवाय जगात काही मोठं नाही, तुम्हाला सर्व फसवतील पण झाड फसवणार नाही, त्यामुळे प्रत्येकाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावायचं आवाहन शिंदे यांनी केलंय. आपल्याकडे 33 कोटी देव आहेत, पण खरं तर अजून एक ऍड करा, झाड पण एक देवच आहे असं मानलं तर मला आवडेल. म्हणजे रस्त्यावरची जागा गिळंकृत करण्यासाठी बऱ्याच वेळेला कार्यकर्ते मंडळ आहे ना, कार्यकर्ते मंडळ काय करतात की रस्त्यावरती देऊळ बांधतात आणि नंतर मग कायद्याचं सगळेजण एकत्र येतात आणि देऊळ पाडू देत नाहीत. आणि आता असं करावं की असंच गिळंकृत करायची जागा, तर मोकळ्या जागेत झाडं लावूया आणि ती झाडं कुणी तोडू नयेत म्हणून प्रयत्न केला तर ते जास्त उपयोगाचं होईल असं मला वाटतं. की याच्यापुढे ज्या पद्धतीनं आपल्या देशात झाडं कापली जातात आणि त्याच्यावरती आपल्याला काही करता येत नाही, म्हणजे माझं उदाहरण, मी माझ्या आयुष्यातलं उदाहरण असं म्हणतो की आमच्या गावाला मी शेतात जात होतो, तिकडे माळावरती एक देऊळ बांधलं आणि त्यावेळेला तिथं वड लावला, पिंपळ लावला, चिंच लावली, जांभूळ लावली आणि 22 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष मी मोठ्या पाण्यासाठी आपलं धरणग्रस्त असल्यामुळे जमीन गेल्यामुळे नोकरीसाठी बाहेर पडलो, मग कलेक्टर क्षेत्रात आलो आणि 25-30 वर्षानंतर त्याच गावाला गेलो. बघितलं तर देऊळ आहे तसंच आहे, झाडं मात्र खूप वाढली. 25-30 वर्षात त्या झाडांनी सावली दिली आहे, त्यांना फळं आली, त्यांना फुलं आली, सगळे लोक त्याचा आनंद करत आहेत. आता मला प्रश्न पडला देवळाच्या पाया पडू का झाडाच्या पाया पडू, तर मला वाटलं आधी झाडाच्याच पाया पडूया, कारण ते आपल्यासाठी खूप करत आहे. मला असं वाटलं की खूप पैसे कमवले, खूप आपल्या पिढ्यांसाठी राखून ठेवलं, तर जाताना काहीच होत नाही, बरोबर राहत नाही. तर आता खरं तर आपण, मी म्हणतो की आई आणि झाड याच्यापेक्षा जगात काही मोठं आहेच नाही. आईनं जन्म दिल्यानंतर आपण प्रत्येक श्वासाकडे जगतो, ते ऑक्सिजनवरती जगतो. जरा पळायला ऑक्सिजन लागतो, झोपायला ऑक्सिजन कमी होतो, काय काम केलं टेन्शन आलं तरी ऑक्सिजन जास्त घ्यावा लागतो. तुम्हाला प्रत्येक क्षण हा तुमचा ऑक्सिजनशिवाय तुम्ही जगू शकत आहे. तर मला वाटतं की ते देणारं झाड असतं आणि ते विचार इतकं असतं ना चांगलं, तुमचा भाऊ फसवेल तुम्हाला, तुमचा मुलगा फसवेल तुम्हाला, पण तुम्ही लावलेलं झाड कधी फसवणार नाही. कारण त्याच्या एका फांदीला आलेली झाड फळं तुम्ही खाल्ली आणि ती फांदी तोडली तरी तो दुसऱ्या फांदीचं फळ घेताना ते तुम्हाला काहीच बोलणार नाही. पण भावभावाचं बघा बरं, जरा 2 फूट इकडं तिकडे गेला की लगेच फराफणी एकमेकाला मारायला निघतात भावभाऊ, बरोबर की नाही? तर ह्या नात्यांपेक्षा मला वाटतं की झाडाइतकं सुंदर नातं नाही, झाडाइतकी सुंदर गोष्ट नाही. तर आपण सगळ्यांनी मिळून जास्तीत जास्त झाडं कशी लावता येतील, ती कशी सांभाळता येतील. आणि झाडं म्हणजे गवतापासून सगळं, म्हणजे आपल्याला जगतो हे अन्न प्रत्येक हे झाडापासूनच मिळतात. यावेळी आयोजक आबा बागुल, अमित बागुल आदी मान्यवर उपस्थित होते.